फ्रेंड्स एम पी सी सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बेसिक इकॉनॉमिक्समध्ये आत्ता दहावीचा जो इकॉनॉमिक्स टॉपिक आहे तो शिकणार आहोत ज्याप्रमाणे आपण नाईन्थ स्टँडर्डचा व्हिडिओ बघितला त्यामध्ये सुद्धा इकॉनॉमिक्स हा पर्टिक्युलर सब्जेक्ट नव्हता बट आपण काय केलं होतं की जो ह्युमन ज्योग्रफीमधला जो पार्ट होता इक एक, इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने आपण तो कवर केला होता सेम ॲज आपण टेन्थ स्टँडर्डमध्ये पण हीच गोष्ट करणार आहोत की ह्युमन ज्योग्रफीमध्ये जे चॅप्टर आहेत लोकसंख्या असेल मानवी वस्ती असेल अर्थव्यवस्था असेल आणि पर्यटन वाहतूक आणि संदेशवहन हे चॅप्टर ॲज अ इकॉनॉमिक्स म्हणून डिस्कस करणार आहोत आपण जर नाईन्थ स्टँडर्डचा जर व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला बेसिक इकॉनॉमिक्सचा जन्म कसा झाला ते कळायला असेल त्याचप्रमाणे फादर ऑफ इकॉनॉमिक्स कोण आहे ही गोष्ट कळाली असेल ग्रीन कॉरिडॉर असेल बायोलॅटरल ट्रेड असेल मल्टीलॅटरल ट्रेड असेल त्याचबरोबर रोल ऑन रोल ऑफ हा ही काही कन्सेप्ट आहेत हे आपल्याला येत्या नाईन स्टँडर्डमध्ये आपले कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आता त्याचप्रमाणे आपल्या येत्या दहावीमध्ये इकॉनॉमीच्या दृष्टीने कोणते कन्सेप्ट आहेत तर बघूया तर बघा मित्रांनो यामध्ये काही क्वेश्चन आहेत ह्या ह्या क्वेश्चनचे जर तुम्हाला जर ॲन्सर येत असतील तर तुम्ही समजायचं की तुम्ही टेन्थ स्टँडर्डचं जे बुक आहे ते व म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे आणि जर ह्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत नसतील तर तुम्हाला कुठेतरी ते बुक पुन्हा वाचावं लागेल किंवा मग हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तर या व्हिडिओमधून तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं निश्चित भेटतील तर बघा भारताचा सुमारे किती टक्के भूभाग लागवडीखाली आहे त्यानंतर नगदी पिके म्हणजे काय भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जरी जास्त असलं तरी दरडोई उत्पन्न कमी आहे त्यानंतर सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते त्यानंतर भारतातील नागरीकरणाचा कल दोन हजार साली किती टक्के होता जगाचा कॉफी पॉट कोणत्या देशाला संबोधले जाते त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी किती टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होतो आठ नंबरचा आहे की देशाच्या एकूण वाहतूक मार्गामध्ये अंतर्गत जलमार्गाचा वाटा किती टक्के आहे त्याचबरोबर भारतीय द्विकल्पाच्या ईशान्य भागामध्ये वाहतूक निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत काय कारण आहे त्यामागे त्याचबरोबर देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी कि किती टक्के वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातून होते त्याचबरोबर जगात लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाच नंबरचा कोणता देश आहे ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या सेशनमधून मिळणार आहोत ओके त्यानंतर ही माझी छोटीशी अचीवमेंट आहे नेक्स्ट आता यामध्ये दहावीमध्ये आपल्याला दोन देशांशी कम्पेअर केलेलं आहे म्हणजे इंडिया आणि ब्राझील हे दोन देश आहेत तर या दोन देशांचं कंपॅरिझन केलेलं आहे दहावीच्या बुकमध्ये तर मित्रांनो आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपल्याला जर कंपॅरिझनच करायचं होतं तर इंडिया आणि अमेरिका किंवा ज्याला आपण यू एस ए म्हणतो यासारख्या देशाबरोबर कंपेअर का नाही केलेलं तर या मला असं वाटतं की या दोन देशांमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे तो म्हणजे यू एस ए हा देश जो आहे तो डेव्हलप नेशन आहे आणि इंडियाचा जर विचार केला तर आपण एक डेव्हलपिंग कंट्री आहे त्याचबरोबर आपण ब्राझीलचा विचार केला तर तीसुद्धा एक डेव्हलपिंग कंट्री आहे हो तर ब्राझीलकडून अशा कोणत्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहे की जेणेकरून आपण ॲज अ डेव्हलप कंट्री म्हणून होऊ शकतो तर बघा मित्रांनो इंडियाप्रमाणेच ब्राझीलसुद्धा एक विकसनशील देश आहे त्याचबरोबर आपण बघितलं होतं नाईन स्टँडर्डमध्ये मि मिश्र किंवा ज्याला मिक्स इकॉनॉमी हा जो कन्सेप्ट आहे तर ब्राझीलमध्ये सुद्धा मिक्स इकॉनॉमी आहे त्याचबरोबर ब्राझीलने जर बघितली आपण त्यांची इकॉनॉमी बघितली तर त्यांचे इकॉनॉमीमध्ये सर्व्हिस सेक्टरचं खूप योगदान आहे मायनिंग सेक्टरचं योगदान आहे त्याचबरोबर त्यांनी जर लास्ट डिकेटचा विचार केला तर त्यांचं जर सोशल आणि इकॉनॉमिकल जी प्रोग्रेस आहे याचा विचार केला तर जवळजवळ तीस मिलियन लोकांना त्यांनी दारिद्र्याच्या याच्यातून बाहेर काढलेलं आहे ओके अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ब्राझीलकडून शिकायच्या आहेत एवढंच नव्हे मित्रांनो तर आता बघितलं असेल की तुम्ही दोन हजार सतरापासून जी एस टी इम्प्लिमेंट आणलेला आहे आपण चालू केलेला आहे तर हा जी एस टी जो टॅक्स आहे तो ब्राझीलसारख्या देशामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालीच लागू झाला होता त्याचबरोबर आपण ॲग्री सेक्टर बघितलं ॲग्रिकल्चर सेक्टर तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जर यांचा विचार केला ब्राझीलचा तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे तर त्यामध्ये ब्राझील हा देश खूप पुढे आहे त्याचबरोबर आपण ब्राझीलचा इंटरनॅशनल लेवलला विचार केला तर सारखी संघटना असेल त्याचबरोबर आपण बघितलं की युनायटेड नेशनची जी सिक्युरिटी काउन्सिल आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्राझीलसारखा देश सपोर्ट करत आहे तर या सर्व मधून आपल्याला जी कंपेरिजन आहे तर ती मला असं वाटतं की बुक आए, या दहावीच्या बुकमध्ये इंडिया आणि ब्राझीलची कंपॅरिझन केलेली आहे तर चला मित्रांनो आता हे जे एवढं काही आपल्याला थोडंफार इंटरेस्टिंग वाटलं असेल तर आपण आता ते अॅनालिटिकली आणि आप एक डिफरंट एक्झाम अप्रोच कसा असायला हवा त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघूयात ओके तर इथे लोकेशन आहे बघून घ्या हा इंडिया आहे आणि जर आपण ब्राझीलचं लोकेशन बघितलं ते साऊथ साऊथ अमेरिका आहे तर साऊथ अमेरिका खंडामध्ये ब्राझील आहे ओके त्यानंतर हा प्राकृतिक चार्ट आहे दोन्ही देशांचा इंडियाचा जर बघितला तर आपल्याला माहिती आहे इंडियाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे पश्चिमेला अरबी समुद्र आहे खाली साऊथला हिंदी महासागर आहे त्याचप्रमाणे जर ब्राझीलचा विचार केला तर नॉर्थला आपल्याला नॉर्थ अटलांटिक महासागर आहे आणि साऊथला सा साऊथ अटलांटिक महासागर आहे आणि पश्चिमेला बोल्व्हिया त्याचबरोबर वेन्युझेला कोलंबिया यांसारखे देश आहेत ओके आता त्यानंतर आपण बघूया की जो ब्राझील देश आहे या ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट असे म्हटले जाते तर कॉफी पॉट का म्हटलं जातं तर जवळजवळ गेल्या दीडशे वर्षापासून ब्राझीलचं जे कॉफीमधले जे उत्पादन आहे ते अग्रगण्य म्हणजे नंबर वन टॉप जे बोलतो आपण टॉप लेवलला आहे तर या रिझनमुळे जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझीलला ओळखला जातो आणि जर आपण कॉफी जर मू वनस्पती बघितली तर ती इथोपियातील मूळ वनस्पती आहे आणि त्यानंतर जे कॉफीचे जे मळे आहेत तर त्या कॉफीच्या मळ्यांना कजन डॉस असं म्हटलं जातं ओके हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मी मग जी एस टीचा उल्लेख केला होता की आपल्याला माहिती आहे जी एस टी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स की जो दोन हजार सतरापासून आपण इंडियामध्ये इम्प्लिमेंट केला तर तो ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासूनच त्यांनी तो इम्प्लिमेंट केला होता आणि भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये सुद्धा जी एस टी हा बहुस्तरीय आहे तर मित्रांनो बहुस्तरीय म्हणजे काय जर भारतामध्ये बघितला आपण तर भारतामध्ये जी एस टीचे जर आपण स्लॅब बघितला तर तो पाच टक्के आहे बारा टक्के आहे अठरा टक्के आहे अठ्ठावीस टक्के आहे ओके तर अशा मल्टिपल रेंजमध्ये आहे त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा हा जो जी एस टीचा स्लॅब आहे तो मल्टी लेवलचा आहे ओके त्यानंतर आता आपण चॅप्टरला सुरुवात करूयात चाप्टर, चाप्टर नंबर जो सहा आहे लोकसंख्या तर त्याबद्दल आता आपण बघूयात ओके तर कोणत्याही देशाची जी देशासाठी लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन असते तर आ, आता तुम्हाला असं वाटलं असेल की आत्तापर्यंत आपण पेट्रोल असेल ऑइल असेल मिनरल असेल यांनाच आपण रिसोर्सेस किंवा संसाधन समजत होतो तर तसं नाही आहे मित्रांनो लोकसंख्या ही सुद्धा खूप मोठं एक संसाधन आहे जर आपण आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे त्यांना वेल एज्युकेशन दिलं त्यांच्या जर हेल्थचा विचार केला तर निश्चितच ते फक्त आपल्या देशातच नाही तर पूर्ण जगामध्ये सुद्धा ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतील ओके त्याचबरोबर देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या आणि तिची गुणवत्ता ही महत्त्वाचे घटक असतात भारत ओके आणि आपल्याला यामध्ये लोकसंख्येच्या पॉईंट ऑफ व्यूने दोन्ही देशांचं कम्पॅरिझन करायचं आहे आता यामध्ये अजून इकडे बघा बॉक्समध्ये काय दिलं आहे तर भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर दहा वर्षांची जनगणना करण्यात येते अगदी बरोबर इथे लक्षात ठेवा आपल्याकडे एक स्पेशल सेन्सस कार्यालय आहे ऑफिस आहे मिनिस्ट्री नाही इथे कार्यालय दिलेलं आहे ओके मध्ये एवढं इम्पॉर्टंट नाही आहे त्यानंतर यामध्ये कॉमन गोष्ट कोणती आहे तर कॉमन गोष्ट असते की दोन्ही देशांमध्ये दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येते ओके त्यानंतर अजून एक कॉमन गोष्ट अशी आहे की देशातील पहिले जनगणना सर्वेक्षण म्हणजे इंडिया असेल आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये सुरुवात जी झाली होती जनगणनाला ती अठराशे बहात्तर साली झाली होती ओके हे लक्षात ठेवायचं हा एक कॉमन पॉईंट आहे त्याचबरोबर इंडिया आणि ब्राझीलची जी सेन्सस होते जनगणना होते त्यामध्ये काय डिफरन्स आहे तर इंडियाची जी जनगणना आहे ती दक्ष दशकारंभी होते म्हणजे सुरुवातीला होते आरंभ दशकारंभी म्हणजे दशकाच्या आरंभाला होते म्हणजे एकोणीसशे एकसष्ट असेल एकोणीसशे एकाहत्तर असेल आता लेटेस्ट जर बघितलं ला मित्रांनो लास्ट टाइम दोन हजार अकराला झाली होती आणि आता दोन हजार एकवीसमध्ये होणार होती आता सध्या पॅन्डेमिक जो करोना व्हायरस जो क्रिसिस चाललेला आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर सुरू होईल परंतु हे लक्षात ठेवा आणि जर ब्राझीलची बघितली तर ती दशका अंती होती म्हणजे दशकाच्या एंडला ओके ती एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर ओके म्हणजे आता ल लेटेस्ट विचार केला तर ती दोन हजार वीसला झाली असेल ओके त्यानंतर पुढे जाऊया आता बघा भारताची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकशे एकवीस कोटी होती लक्षात ठेवायचं मित्र मित्रांनो किती होती तर ती एकशे एकवी एकवीस कोटी होती त्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दोन दुसऱ्या नंबरचा देश आहे ओके वर्ल्ड लेवलला आपण लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला तर तो दोन नंबरचा देश आहे भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्र भू भूक्षेत्र व्याप्त ओके त्यानंतर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सतरा पॉईंट पाच टक्के लोकसंख्या भारतात आहे हे दोन्ही फॅक्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर आपल्याला जगाच्या एकूण लोक क्षेत्रापैकी जर भूभाग विचारला भारताचा तर तो आहे दोन पॉईंट एक्केचाळीस आणि जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी लोक भारतामध्ये किती टक्के लोकसंख्या विचारली तर ती सतरा पॉईंट पाच टक्के ओके आणि त्याचबरोबर आपल्याला जर आपली घनता विचारली तर ती घनता आहे तीनशे चौऱ्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर ओके आणि मला वाटतं हा पॉईंट जो आहे घनतेचा तर तो आ, लास्ट इयरचं जे चॅप्टर होतं म्हणजे आपल्या नववी नववीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपण तो डिस्कस केलेला आहे ओके त्यानंतर भारतामध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे ओके okay, असं स्टेटमेंट एक्झामला येऊ शकतो आहे लोकसंख्येचं जे वितरण आहे असमान आहे तर त्यामागे काय रिझन आहे त्याना 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 तर रिझन असं आहे बघा मित्रांनो की आपली प्राकृतिक रचना असेल त्यानंतर हवामान असेल जीवन जगण्याची सुलभता असेल यासारखे जे परिणाम आहे ते लोकसंख्येच्या वितरणावरती होत असतात त्यामुळेच भारतामध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे ओके त्यानंतर आता असमान आहे म्हणजे काय तर काय होतं एक्झॅक्टली exactly बघायला गेलं आपण तर लोकसंख्येचे काही ठिकाणी केंद्रीकरण झालेलं दिसतं आणि काही ठिकाणी लोकसंख्येचे वितरण हे विरळ प्रमाणात दिसते ओके तर आता लोकसंख्येचं केंद्रीकरण कुठे होईल तर लॉजिकली आहे मित्रांनो बघा की जिथे सुपीक जमीन असेल मैदानी प्रदेश असेल पाण्याची उपलब्धता असेल तर अशा ठिकाणी काय होईल तर शेती आणि उद्योगधंद्यांचा विकास होईल आणि त्यामुळे तिथे लोकसंख्येचं केंद्रीकरण होईल त्याचबरोबर आपण जर लोकसंख्येचं वितरण विरळ आहे असा जर विचार केला तर तो, तो लॉजिकली कुठे असेल बघा मित्रांनो की असे प्रदेश असतील की जिथे पर्वत असेल डोंगराळ भाग असेल शुष्क वाळवंटी प्रदेश असेल किंवा घनदाट वनक्षेत्र असेल तर अशा ठिकाणी काय असेल आपल्याला सुविधांचा अभाव असेल आणि आपली जी लाईफ आहे ती कन्व्हिनियंट नसल्या नसल्यामुळे ते लोक तिथे तेवढ्या प्रमाणात जाणार नाही त्यामुळे काय होईल तर लोकसंख्येचे जे वितरण आहे ते विरळ हो जाईल ओके हे बेसिक फॅक्ट्स लक्षात ठेवायचे मित्रांनो ओके आता बघा आपण बेसिक बघितलं आता यामध्ये लॉजिकली काय किंवा ऑब्झर्वेशन कसं करायचं बघा मित्रांनो आता आपण बघितलं की लोकसंख्येची जी घनता आहे तर ती जिथे उद्योगधंदे असेल शेती असेल अशा ठिकाणी आहे मग आता बघा इथे बघा पाचशेपेक्षा जास्त ठिकाणी घनता कुठे आहे इथे आपल्याला साऊथला दिसते केरळ म्हणजे केरळचा जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे केरळ म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये असेल त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये असेल केरळ तमिळनाडू दोन्ही जे राज्य ते खूप पुढे त्यानंतर आपण जर उत्तरेकडील ह्या राज्यांचा विचार केला म्हणजे अगदी पंजाब हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल पश्चिम बंगाल असेल तर इकडे काय इकडे लॉजिकल तेच रिझन आहे की आपण मागाशी जे रिझन बघितलं की लोकसंख्या के केंद्रित कुठे होते तर मैदानी प्रदेश असेल तर ह्या प्रदेशांमध्ये मित्रांनो पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश आहेत त्याचबरोबर इथे ज्या काही नद्या आहेत गंगासारख्या नद्या आहेत अशा भरपूर नद्या आहेत यमुना आहे गंगा आहे या नद्यांमुळे काय झालं आहे तो प्रदेश तो पूर्ण सुपीक बनलेला आहे आणि त्यामुळेच इथली जी लोकसंख्या आहे तर ती केंद्रित झालेली आहे तर ह्या रिझनमुळे हे जर तुम्हाला बेसिक गोष्ट माहीत असेल तर तुम्हाला आता लोकसंख्येची घनता कुठे जास्त आहे तर हे उत्तर म्हणजे जेव्हा पाठ करायचं असेल राज्य पाठ करायचं असेल तर तेव्हा तुम्ही फक्त पाठ नाही करणार तर त्यामागचं जे लॉजिक आहे तर ते समजून घ्याल ओके आता हेच झालं की इथे लोकसंख्या जास्त आहे घनता जास्त आहे बट आता तुम्ही जर फर्स्ट ऑप्शन बघितला की शंभरपेक्षा जास्त कमी ओके म्हणजे सर्वात कमी लोकसंख्या बघितली तर आपण इकडे बघूयात ओके आता सोबत नॉर्थ इस्टला बघितला अरुणाचलसारखं राज्य असेल तर तिथे माहिती आहे आपल्याला कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे ओके तिकडे जंगल आहे हिली एरिया आहेत तर त्यामुळे आता जर आपण राजस्थानमधला पाठव बघितला राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तर राजस्थानबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायला नको तर आपल्या सर्वांना माहिती आहे की तिथे वाळवंटी प्रदेश आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा विचार केला तर तिथे जंगल मोठ्या प्रमाणावर आहे ओके डोंगरदरे आहे तर हे बेसिक रिझन आहेत की एखाद्या भागामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती कि कमी किंवा जास्त कधी असू शकते तर यामागचं तुम्हाला बेसिक लॉजिक कळालेला आहे ओके त्यानंतर आता आपण ब्राझीलचा विचार करूया ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे मित्रांनो बघा आता की आपल्याला ब्राझीलबद्दल एक सिग्निफिकंट गोष्ट कळालेली आहे की किंवा कि एक्झाम्पल असा क्वेश्चनसुद्धा विचारू शकतात की दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश ब्राझील आहे आणि आशिया खंडातील सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेला देश भारत आहे तर पहिलं विधान बरोबर असेल आणि दुसरं विधान चुकीचं असेल कारण आशिया खंडातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणजे तो चीन आहे ओके त्यानंतर आता बघा इथं लोकसंख्येसह ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाच्याही दृष्टीने हा देश जगात पाचव्या क्रमांकावर लागतो म्हणजे ही खूप सोपी गोष्ट आहे लक्षात ठेवण्यासाठी जर लोकसंख्येसह बघितला तरी पाचवा क्रमांक आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितला तरी पाच पाचवा क्रमांक ब्राझीलचा लागतो पण जर भारताचा विचार केला तर भारताचा लोकसंख्येचा जर विचार केला तर जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाचा जर विचार केला तर भारताचा जगामध्ये सातवा क्रमांक लागतो ओके okay? त्यानंतर बघा या देशाची सरासरी घनता बघा मित्रांनो किती फक्त तेवीस व्यक्ती प्रतिचौरस म्हणजे एका चौरस किलोमीटरच्या परिगामध्ये फक्त तेवीस व्यक्ती राहतात आणि भारताचा मागाशी बघितला होता आपण ओके त्यानंतर लिंग गुणोत्तर म्हणजे काय बघा मित्रांनो खूप सोपं आहे लिंग गुणोत्तर म्हणजे काय तर, तर, का तर, का तर एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय तर, तर आपण भारताचा विचार केला तर बघा दोन हजारमध्ये जर विचार केला तर लिंग गुणोत्तर हे नऊशे चाळीसच्या रेंजमध्ये आणि ते जर परफेक्ट आक आकडा बघितला आपण तर तो नऊशे त्रेचाळीस आहे लक्षात ठेवा मित्रांनो परंतु इथे बघा इथे आता ऑब्झर्वेशन काय करायचं आपल्याला इथे या चार्टमध्ये जर आपण एकोणीसशे एकसष्ट पासून बघितला तर एकोणीसशे एकसष्ट पासून जर लिंग गुणोत्तर आहे ते कमी झालेलं आहे पुन्हा एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये थोडंफार इन्क्रीज झालेलं आहे त्यानंतर पुन्हा एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये कमी झालेलं आहे आणि एकोणीसशे ते दोन हजार अकरापर्यंत हे वाढलेलं आहे त्यामुळे जर एक्झाममध्ये असं सेंटेन्स आलं की एकोणीसशे एकसष्टपासून भारताचे लिंग गुणोत्तर दर आ, दर दहा वर्षांनी वाढत आहे तर ते आन्सर चुकीचा असेल किंवा जर असा क्वेश्चन आला एकोणीसशे एक एक्क्याण्णवपासून भारताचे लिंग गुणोत्तर वाढत आहे तर त्यावेळेस तो बरोबर असेल कारण एकोणीसशे एक्क्याण्णवपासून बघतोय आपण तर ती वाढतच आहे ओके त्यानंतर आता पुढे आहे लोकसंख्येचा मोनोरा याला पॉप्युलेशन पिरॅमिड असं म्हणतात तर पॉप्युलेशन पिरामिड म्हणजे काय तर लोकसंख्येचे वय आणि लिंग यांचा हे दाखवणारा आलेख म्हणजेच लोकसंख्येचा मनोरा होय हे बघा मित्रांनो इकडे वयोगट दाखवलेला आहे एज पॉप्युलेशन आहे किती ते किती वयातील आणि इकडे मेल आणि इकडे फिमेल या दोन गोष्टी दाखवल्या आहेत आणि हा जो शेप आहे तो भारताचा आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हा शेप बघून घ्या कसा आहे तर अशा प्रकारचा शेप आहे आणि अशा प्रकारचा जो क्वेश्चन आहे तो राज्यसेवा मेन्सला एच आर डी या सब्जेक्टमध्ये विचारलेला आहे त्यामुळे हा शेप असा पण नाही आहे लक्षात घ्या मित्रांनो किंवा डायरेक्ट असा बघितला आपण असा पण नाही आहे तर त्याला एक प्रॉपर शेप आहे ओके तर तो अशा प्रकारचा शेप आहे लक्षात ठेवा ओके बस ब्राझीलचा एवढा काय विचार करायची गरज नाही फक्त इंडियाचं लक्षात ठेवा ओके त्यानंतर आता लोकसंख्या वाढीचा दर ओके जर बघा ब्राझीलचा जर विचार केला तर ब्राझीलचा लोकसंख्या जो वाढीचा दर आहे तो बऱ्यापैकी कमी होत चालला आहे डिक्लाईन होत चाललाय ओके पण भारतात म्हणजे खूप तेवढ्या प्रमाणात कमी झाला आहे पण भारताचा जर विचार केला तर तो बघा एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत तो वाढत होता त्यानंतर साधारणतः एकोणीसशे एक्क्याऐंशीपर्यंत तो स्टेबल दिसतोय आपल्याला जरा स्ट्रेट दिसतोय त्यानंतर पुन्हा एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत स्लाइटली कमी होते म्हणजे बऱ्यापैकी थोडासा कमी झाला आहे परंतु एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीस दोन हजार अकराचा विचार केला तर तो कंटिन्यूली डिक्रीज होते है, ओके आणि सध्याचा जर बघितला जर दोन हजार अकरानुसार बघितला तर लोकसंख्या वाढीचा जो दर आहे भारतामध्ये तो साधारण दीड टक्क्याच्या आसपास आहे ओके त्यानंतर आता पुढे बघा आयुर्मान म्हणजे ज्याला जा आपण आपलं लाईफ किती वर्ष एक्सपेक्टेड लाईफ किती वर्ष किंवा ऑन ॲन ॲव्हरेज भारतातले व्यक्ती एक व्यक्ती साधारण किती वयापर्यंत जगू शकतो याबद्दल भाकीत केलेलं आहे तर बघा देशाच्या सरासरी आयुर्मानात झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे आणि ही जी आयुर्मानामध्ये जी वाढ होती तर ती का वाढली लॉजिकल आहे मित्रांनो की आरोग्यविषयक सुविधा असतील त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रगती असेल जी जीवनयुक्त मुबलक आहार मिळू लागला म्हणजे याचं एक्झाम्पल म्हणजे आपल्याला गोल्डन राईस माहीत असेल मित्रांनो आपण नवनवीन विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून जे जी काही जीवनसत्वयुक्त ज्या जी, जो काही आहार आहे तर अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असलेले काही प्रॉडक्ट असेल तो बटाटा असू शकतो तांदूळ असू शकतो गहू असतो गहू असू शकतो असे वेगवेगळे वे प्रॉडक्ट आपण निर्माण करतो की ज्यामुळे आपल्याला जी व्हिटॅमिनची जी डिफिशियन्सी तर ती कमी पडणार नाही ओके आणि त्याचबरोबर काय होतं आहे आणि यामुळे आपले काही सामाजिक का आणि आर्थिक विकाससुद्धा हळूहळू वाढतो आहे जर आपण इंडियाचा विचार केला मित्रांनो तर इंडियाचं जे आयुर्मान आहे तर ते दोन हजार सोळामध्ये सिक्स्टी एट होतं म्हणजे ऑन एन ॲव्हरेज जो एक भारतीय आहे तो अडुसष्ट वर्ष जगतो आणि ब्राझीलचा बघा मित्रांनो ब्राझीलचा एक व्यक्ती पंच्याहत्तर वर्ष जगू शकतो परंतु हे दोन हजार सोळाचा डाटा आहे जर आत्ता भारताचा विचार केला तो सत्तर सत्तर so, आ, 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 तर तो सत्तर सत्तरच्या ॲव्हरेजमध्ये आहे मित्रांनो सो थोडं अपडेटेड आपण जेव्हा नंतर व्हिडिओ बनवू त्यामध्ये जी अपडेटेड इन्फॉर्मेशन असेल तर ती आपण ॲड करूया सध्या फक्त आता आपण बेसिक बुक्सचा विचार करतो आहे त्यामुळे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ही इन्फॉर्मेशन बघतोय ओके आता साक्षरता प्रमाण ओके आता वरती बघा ब्राझीलची जर साक्षरतेचा विचार केला तर तो निश्चितच त्यांची साक्षरता खूप जास्त आहे ते आणि त्यांचे जे लोकं लिटरट असल्यामुळेच त्यांचं इकॉनॉमीमध्ये पार्टिसिपेशन खूप आहे भारताचा जर विचार केला तर जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तर आय थिंक फक्त मला असं वाटतं सतरा टक्के लोकसंख्या जी होती आपली तर ती शिक्षित होती आणि आज बघा एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये चाळीस टक्के त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अठ्ठेचाळीस एकसष्ट आणि आता ही 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 लोकसंख्या लक्षात ठेवायचं ही पर्सेंटेज की दोन हजार अकरानुसार एकोणसत्तर पॉईंट तीन टक्के लोकसंख्या जी होती म्हणजे प लोकसंख्या नाही सॉरी साक्षरतेचं जे प्रमाण होतं तर ते एकोणसत्तर पॉईंट तीन टक्के आहे हा डेफिनाईट आकडा आहे मित्रांनो हा लक्षात ठेवायचा हा फॅक्ट्स खूप महत्त्वाचा आहे की दोन हजार अकरानुसार भारताची साक्षरतेचं प्रमाण किंवा लिटरेसीचं जे पर्सेंटेज होतं ते किती होतं तर सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री पर्सेंट ओके त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे की मानवी बस्ती तर मानवी वस्ती यामध्ये काय बघतो आपण तर ज्या आपल्या मानवी वस्ती असतात तर त्यांच्या ज्या आकृतीबंधात विदर् विविधता आढळते म्हणजे तर या कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात तर काही ठिकाणी केंद्रित वस्ती असतात आणि काही ठिकाणी विरळ किंवा विखुरलेल्या असतात तर अशा प्रकारची जी विविधता आहे ते ती आढळते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतामधील जे हवामान आहे तर त्यामध्ये भिन्नता आहे त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता असेल जमिनीचा उतार असेल सुपिकता असेल तर ही हे बेसिक रिझन त्याला अफेक्ट करतात त्यामुळे एखाद्या ठिकाणी केंद्रित वस्ती असेल किंवा विखरलेली वस्तू असेल यावरती ते टाईप पडत असतात आता केंद्रित वस्ती बघितली आपण तर केंद्रित वस्ती कुठे आधी ते लॉजिकली की जिथे म्हणजे आपण विचार केला की भारतीय मैदानी प्रदेश असेल ओके पूर्व किनारपट्टी असेल नर्मदेचे खोरे असेल विंध्याचं पठार असेल त्याचबरोबर असे काही राज्य आहे की जिथे शेती आहे तर अशा ठिकाणे केंद्रित वस्ती आढळते ओके आणि विरळ आणि विखुरलेली वस्त्या कुठे आढळतात तर वनाच्छादित भाग असेल राजस्थानचा पश्चिम भाग किंवा दक्षिण भाग असेल हिमालयाचा उत्तर असेल विखंडित तसेच उंच सकल प्रदेशात ओके अशा ठिकाणी आपल्याला विरळ आणि विखुरलेल्या वस्त्या आढळतात त्यानंतर भारत आणि नागरीकरण ओके okay. तर आता आपण बघणार आहोत की भारतामध्ये जो अर्बनायझेशन आहे तर ते प्रकारे होते कारण अर्बनायझेशनचा जर आपण ब्राझीलचा रे विचार केला तर यामध्ये ब्राझील खूप पुढे आहे जवळजवळ ब्राझीलमध्ये शहाऐंशी टक्के अर्बनायझेशन झालेलं आहे ओके तर भारत भारताचा विचार बघा भारतामध्ये जो दर आहे नागरिकांनाचा जो दर आहे तर तो कॉन्स्टंटली वाढते कुठेही कमी झालेला नाही आहे आणि दोन हजार अकरामध्ये हा दर किती होता एकतीस पॉईंट दोन टक्के ओके एकतीस पॉईंट दोन टक्के तर एकतीस पॉईंट दोन टक्के एवढे लोक शहरात र रह, राहत होते म्हणजे जवळजवळ एकोणसत्तर टक्के लोक हे गावात राहत होते ओके असा याचा अर्थ होतो खेड्यात राहत होते ओके म्हणजे जर एकतीस टक्के लोकसंख्या जर शहरात राहत असेल तर राहिलेली रिमेनिंग लोकसंख्या पुढे राहणार आहे लॉजिकली तर ती खेड्यात राहणार आहे ओके त्यामुळे भारतातील नागरिकरणाचा कल हा दोन हजार अकरा साली एकतीस टक्के होता ओके आणि आपण इतर देशां जे काही विकसित देश आहेत तर त्यांचा जर विचार केला त्यांचा तुलना कम्पॅरिझन केली तर तो, तो निश्चितच कमी आहे इवन आपण ब्राझीलचा विचार केला तर मी तुम्हाला म्हटलं की ब्राझीलमध्ये जे नागरीकरण आहे तर ते शहाऐंशी टक्के नागरीकरण झालेलं आहे ओके त्यानंतर आता नागरीकरण जर करायचं असेल तर या नागरीकरणासाठी महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असतात किंवा नागरीकरण कधी होईल तर यामध्ये नागरीकरण नवीन नवीन उदयास जी शहरं येतात त्यांचा विस्तार कशा पद्धतीने होतो त्याचबरोबर शहराबाबतचे नियोजन असेल या गोष्टी आपण कशा मॅनेज करतो यावरून एखाद्या देशामधलं जे काही नागरीकरण आहे तर ते होत असतं त्याचबरोबर जर भारताचा विचार केला तर ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की उत्तरेच्या तुलनेत तुलनेमध्ये दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेलं आहे ओके okay. उत्तरेच्या तुलनेमध्ये दक्षिणेकडे नागरीकरण झालेलं आहे okay. नागरी ओके तर नागरीकरण दक्षिणेकडे काय झालेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की भारत असे भारतामध्ये महाराष्ट्र असेल इवन गोवा असेल केरळ असेल तमिळनाडू असेल यासारखे एकदम ज्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग आहेत असे राज्य आहेत आणि त्यांनी ते आपल्या आपल्या राज्यामध्ये इंडस्ट्रीज ओपन केलेलं आहे त्यामुळे इथे लोक येतात त्याचबरोबर एक नागरीकरणालासुद्धा एक वाव मिळतो आणि जसं आपण वरती कन्सेप्ट बघितले की नवीन शहरं असतील त्यांचा विस्तार असतील शहरांचं प्लॅनिंग असेल यासारख्या गोष्टी होत असतात त्यामुळे नॉर्थचा जर विचार केला तर त्याच्या पलीकडे कारण नॉर्थचा विचार केला तर तेवढे इंडस्ट्री नाही बी यू पी असेल बिहार असेल आजही आपण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बघतो की जे मजूर कामगार आहेत भरपूर असे लोक आहेत की यू पी बिहारमधून महाराष्ट्रामध्ये येत आहे तर तेच बेसिक बेसिक रिझन आहे की तिकडे नागरीकरण जास्त झालेलं नसल्यामुळे आपल्याकडे नागरीकरण जास्त झाल्यामुळे इंडस्ट्री असल्यामुळे त्यांचा जो ओढ आहे तो महाराष्ट्रासारख्या राज्यांकडे असतो ओके त्यानंतर सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य म्हणजे गोवा आणि गोवामध्ये या राज्यामध्ये सुमारे बासष्ट टक्के लोकसंख्या ही शहरी भागामध्ये असते लक्षात ठेवा मित्रांनो सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य म्हणजे गोवा आणि यामध्ये पासष्ट टक्के लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते आणि जर केंद्रशासित प्रदेश विचारला तर दिल्ली आहे दिल्लीमध्ये सर्वाधिक नागरीकरण म्हणजे ऐंशी टक्के आहे आणि जर मित्रांनो एक्झाममध्ये जर असा प्रश्न आला की सर्वाधिक नागरीकरण कुठे झालेले आहे असा फक्त प्रश्न आला आणि तिथे जर ऑप्शन दिल्ली आणि गोवा जर असेल आणि इतरही असेल महाराष्ट्र असेल केरळ असेल तर अशा वेळेस उत्तर दिल्ली द्या कारण तिथे असं पर्टिक्युलर मेन्शन केलेलं नाही आहे की राज्य कोणतं किंवा केंद्रशासित प्रदेश कोणतं तिथे फक्त असं म्हटलेलं आहे की खालीलपैकी सर्वाधिक नागरीकरण झालेलं कोणतं आहे शहर असेल किंवा सिटी असेल तर त्यावेळेस दिल्ली ही ऑप्शन असेल ओके त्यानंतर जर आपण बघितलं तमिळनाडू असेल महाराष्ट्र असेल गुजरात असेल केरळ असेल यामध्ये सुद्धा नागरीकरण अधिक झालेलं आहे ओके आणि जर नागरीकरण कमी कुठे झालेलं आहे आपल्याला माहिती आहे हिमाचल प्रदेश असेल तिथे हिली रिजन आहे ते ट्रान्सपोर्टच्या तेवढ्या सुविधा नाही आहे जम्मू काश्मीर तर आपल्याला माहीतच आहे त्यानंतर उत्तराखंडमध्ये ती सिच्युएशन आहे तिथलं वातावरण असेल बिहार यू पीमध्ये तर आपल्याला रिझन तर, तर माहीतच आहे तिथल्या बेसिक इंडस्ट्री नाही आहे ओके लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे तर हे सुद्धा जे काही गोष्टी असतात तर त्या नागरीकरणाला प्रभावित करत असतात ओके आता इथं हा टेबल दिलेला आहे परसेंटेज बघा मित्रांनो नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे के के थी, थी की झिरो ते वीस टक्के जे लोक आहेत कोणत्या राज्यामध्ये झिरो ते वीस टक्के एवढी लोकसंख्या आहे तर ती नागरी आहे किंवा ऐंशी ते शंभर टक्के लोकसंख्या आहे एखाद्या राज्यातली तर ती नागरी आहे तर यामध्ये ऑब्झर्वेशन काय करायचं आहे खूप सोपं आहे तर सर्वात जास्त आपण बघितले की सर्वाधिक ऐंशी टक्के कुठे होतं तर ते दिल्लीमध्ये होतं आणि त्याचबरोबर चंदीगड म्हणजे दिल्ली आणि दोन्ही केंद्रशासित प्रदेश आहेत तर निश्चितच तिथले जी लोकसंख्या आहे ती नागरी जास्त असणार आहे ओके त्यानंतर किती बघितलं होतं आपण दिल्लीचं दिल्लीचं बघितलं होतं ते सॉरी दिल्ली नाही गोवा गोवाचं किती बासष्ट टक्के जे लोकसंख्या आहे तर ती शहरामध्ये राहते ओके तर इथे बघा राज्य फक्त एकच आहे गोवा त्यानंतर पुदुच्चेरी असेल दमनदीव असेल लक्षद्वीप असेल हे त्यानंतरचे अर्बनायझेशन झालेले युनियन टेरिटरीज आहेत त्यानंतर जर मिडियल लेवलला आलो आपण तर गुजरात असेल महाराष्ट्र असेल केरळ असेल तमिळनाडू असेल आणि नॉर्थ ईस्टमधलं हे मिझोराम आहे एक हे एक स्टेट लक्षात ठेवायचं फक्त की नॉर्थ ईस्टमधलं कोणतं असं स्टेट आहे की ज्याचं नागरीकरण आहे तो इतर राज्यांपेक्षा जास्त आहे तर तो म्हणजे मिझोराम आणि त्यानंतर हा मधला पार्ट आहे तो तो सोडून द्या कारण हे आपल्या तीन लक्षात राहतील आणि त्यानंतर जो लो लोए आहे तो लक्षात ठेवायचा की सर्वाधिक कमी नागरी लोकसंख्या कोणत्या राज्यांमध्ये राहते तो म्हणजे हिमाचल प्रदेश दुसरा बिहार आसाम आणि ओडिसा ओके तेच आहे पुन्हा हिमाचल प्रदेश तुम्हाला माहिती आहे तिकडे हिली रिजन आहे बिहारमध्ये बेसिक इंडस्ट्री नाही आहेत आसाम असेल आसाममध्ये पण हिली रिजन आहे ओडिसा माहिती आहे आपल्याला की ओडिसामध्ये खाणी आहे तिथली जंगल संपत्ती आहे आदिवासी एरिया आहे यामुळे तिथे नागरीकरण झालेलं नाही आहे त्यामुळे हे तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि सर्वाधिक कमी कुठे आणि जे काही राहतील तर ते वीस ते चाळीस टक्केमध्ये असलेलं युनियन टेरिटरी असेल किंवा राज्य असेल तर ते या वीस ते चाळीस टक्क्यामध्येच असेल त्यामुळे अभ्यास पण करताना किंवा एखादी गोष्ट पाठ करताना थोडं लॉजिकली किंवा कॉमन सेन्सचा विचार ठेवून पाठ करत जा ओके त्यानंतर जर आपण अर्बनायझेशनचा विचार केला नागरिकरण तर आपल्याला असं वाटतं की हा कन्सेप्ट आत्ताच आहे तर असं नाही आहे मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून जर विचार केला म्हणजे अगदी आपली हडप्पा संस्कृती असेल मोहनजोदोडा असेल तर अशा काळीसुद्धा म्हणजे जेव्हा ती संस्कृती होती आपली तर त्या काळीसुद्धा आपल्याला नागरीकरण काही सिटी शहरं होते तर ते नागरीकरणासाठी किंवा सिटीज फेमस होत्या ओके तर पूर्वीच्या काळी दिल्लीचं जे जुनं नाव आहे तर ते इंद्रप्रस्थ होतं आणि त्याचबरोबर प्रतिष्ठान म्हणजे पैठण हे दोन नावं लक्षात ठेवायचे तर इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली आणि प्रतिष्ठान म्हणजे पैठण त्याचबरोबर मिथिला असेल वाराणसी असेल उज्जैन असेल तर हे सुद्धा त्या काळी तिथे नागरी वस्ती होत्या लक्षात ठेवा त्यानंतर विकसनशील देशांपैकी ब्राझील हा अधिक नागरीकरण झालेला एक देश आहे ओके म्हणजे सर्वाधिक नागरीकरण झालेलं आहे असं नाही आहे त्याचा अर्थ देशांपैकी म्हटलं मित्र म्हणजे वन ऑफ वन ऑफ द डेव्हलपिंग कंट्रीज हा एक ऑर्गनायझेशन झालेला एक देश आहे आणि ब्राझीलची जी, जी लोकसंख्या आहे तर ती सुमारे शहाऐंशी टक्के जी लोकसंख्या आहे तर ती शहरी भागामध्ये राहते बस एवढंच लक्षात ठेवायचे त्यानंतर मित्रांनो आता फायनली भारताचा म्हणजे आपण जे आधी क्वेश्चन घेतले होते तर यातून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर आता मी फक्त एकूण टोट टोटल चार चॅप्टर आहेत आपल्याला दहावीच्या पुस्तकामध्ये इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ ने बघितलं तर।, तर परंतु मी सध्या दोनच चॅप्टरवर व्हिडिओ बनवलेला आहे अर्धा तासाचा व्हिडिओ झालेला आहे म्हणजे तुम्हाला बोर पण नाही होणार तर आता बघा की आपण हे स्टार्टिंगला क्वेश्चन घेतले होते तर यापैकी किती क्वेश्चनची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील तर मला जर विचारलात मित्रांनो तर, तर स चार नंबरचा जो क्वेश्चन आहे की सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल त्याचबरोबर भारतातील नागरिकरणाचा कल दोन हजार अकरा साली किती टक्के होता जगाचा पॉट कोणत्या दो देशाला संबोधले जाते ओके त्याचबरोबर ओके जगात लोकसंख्येच्या दृष्टीने पाच नंबरचा देश कोणता तर अशा प्रकारे चार पाच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पार्ट वनमध्ये भेटलेली आहेत तर राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पार्ट टूमध्ये निश्चितच भेटतील मित्रांनो आणि जाता जाता एवढं सांगतो की आ, आता ही जी बेसिक आपण अर्थशास्त्राची सुरुवात फ्रॉम बेसिक आ, ही एक नवीन जी सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण जे शाळेतले बेसिक बुक्स आहेत तर ते डिस्कस करणार आहोत यापूर्वी आपण नाईन स्टँडर्डचं बुक डिस्कस केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा त्याचबरोबर इकॉनॉमीच्या दृष्टीने काही आम्ही ट्रिक्स टाकले ट्रिक्स रिलेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत की जे तुम्हाला इझिली लक्षात राहता ठेव राहतील अशा प्रकारे आम्ही टी ब्रेक नावाची एक सिरीज बनवलेली आहे त्याचबरोबर राहुल सरांनी जिओ स्पेशली जिओग्राफीच्या दृष्टीने भीमा नदी असेल त्याचबरोबर भरपूर असे काही व्हिडिओज आहेत जे जिओग्राफीच्या दृष्टीने आणि पॉलि पौली, पॉलिटीच्या दृष्टीने तर ते आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत आणि जर तुम्हाला या जे काही यूट्यूबवर लेक्चर होतात तर आपल्या या सर्व लेक्चरची जर पी डी एफ पाहिजे असेल तर एम पी एस सी सर्कल नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर तो जॉईन करा आणि त्याच्यावरती नवनवीन क्वेश्चन्स येत असतात त्याचबरोबर ज्या पी डी एफ आहेत आपल्या लेक्चरचं तर त्यासुद्धा आम्ही तिथे अपलोड करत असतो तर त्याचा फायदा घ्या थँक्यू मित्रांनो ऑल दी बेस्ट